नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपण सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी बघणार आहोत. ATM लुटण्याची एक नवी पद्धत आता समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या चाकणमध्ये ATM मध्ये भीषण स्फोट घडवण्यात आला आणि त्यानंतर पैसे लुटण्याचा प्रकार घडलेला आहे. 25 ते 30 लाख इथून चोरल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाचा तपास आता NIA करणार आहे. स्फोटासाठी IED चा वापर केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पैसे लुटण्यासाठी हा स्फोट घडवला गेल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आता NIA च्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. कारण ही टोळी जर तिथं स्फोटासाठी स्फोटकं वापरत असेल चोरीसाठी किंवा ATM फोडण्यासाठी, तर ही किती मोठी टोळी असू शकते, त्यांच्याकडे किती मोठी शस्त्रास्त्र असू शकतात, मग त्याचा इतर ठिकाणी सुद्धा दुरुपयोग होऊ शकतो आणि त्यामुळे आता तपास यंत्रणांनी याची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे. पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश सर आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांना विचारूया. कृष्णप्रकाश सर, अत्यंत धक्कादायक ही बाब म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत आपण बघितलं की ATM उचलून नेल्याच्या घटना घडलेल्या होत्या, पण ATM मधले पैसे चोरण्यासाठी जर स्फोटकांचा वापर होत असेल तर याकडे आज पोलीस नेमकं कसं पाहत आहे? हॅलो, जय हिंद. जय हिंद सर. हॅलो, जय हिंद, जय हिंद. हा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सर? पोहोचतोय. हा, ATM लुटण्यासाठी स्फोटकांचा झालेला हा वापर अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे. पोलिसांना तपासात नेमकं काय आढळलेलं आहे, काय समोर आलेलं आहे, कुठली ही टोळी आहे? रांजणगाव MIDC मध्ये यापूर्वी पण अशी प्रकारची घटना घडलेली आहे आणि स्फोटकाचा वापर करून ATM चे पैसे घेऊन गेलेले आहे ते ATM फोडून. आणि अशा प्रकारचा प्रकार जे आहे मध्य प्रदेश मध्ये बरेचसे घडलेले आहे. आतापर्यंत 6 लोक तिथे या प्रकारचे ATM फोडण्याच्या घटना केल्यामुळे ते तिथे आरोपी म्हणून आहे. मध्य प्रदेश मध्ये सतना आणि दामोह मध्ये अशा प्रकारचे गँग सक्रिय आहे. ठीक आहे, आणि त्यापैकी आणखीन कोण शिल्लक आहे याचा शोध आपण घेतो आहे, मागोवा करतो आहे. ठीक आहे, पाठपुरावा करतो आहे. आणखीन शिल्लक त्या गँगचे कोणते मेंबर आहे. ATM मध्ये हा स्फोटकाचा वापर केल्यामुळे याच्या गंभीरता वाढतो आहे, यामध्ये संदेह नाही. पण याचा उद्दिष्ट नेमके जे आहे ते पैसे घेऊन जाण्याचं आहे सध्या तरी. आणि आपल्याला त्यामध्ये पुढील तपास नंतरच कळेल की हा गँग जे आता तिथले जे DIG वगैरे आमचे अधिकाऱ्यांनी संपर्क साधलेले आहे आणि त्यांचं काही दुसरा प्रकारचं जे उद्दिष्ट तिथे दिसून आलेलं नाही. आता आमच्याकडे दुसरा प्रकारचा प्रकार असू शकतो काय हे माहिती काढावा लागेल. पण सद्य परिस्थितीत हा एक जे आहे 458 चा प्रकार आहे ज्यामध्ये त्यांनी एक्सप्लोसिव्हचा इस्तेमाल केलेला आहे. पण कृष्णप्रकाश सर, जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी एक्सप्लोजिव्ह वापरले जात आहेत अशा वेळी ते अत्यंत घातक ठरू शकतं आणि ते इतर ठिकाणी सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. ह्या गँगचा कुठला तरी दहशतवादी अँगल आतापर्यंत समोर आलेला आहे का? नाही, आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी अँगल आलेले नाही. हा सर, NIA या सगळ्याची चौकशी करणार आहे असं कळतंय, त्या संदर्भात काही माहिती आहे? नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. आपल्याला NIA ने सांगितलं असावेत तर ते असावेत, मला माहित नाही. पण सो फार ऍज आवर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज कन्सर्न आम्हाला तर कोणी संपर्क केलेले नाही या मुद्द्यावर की NIA पॅरल चौकशी करू शकतील ते मध्ये काही अडचण नाही. पण हा एक म्हणजे खतरनाक तऱ्हेने इजा पोहोचवण्याच्या गोष्टीचा वापर करून घरफोडीचा प्रकार आहे आणि नंतर जेव्हा त्याचा जागेचा मालक तिथे गेला तर त्यांना दहशत माजवण्याचं काम केलेलं आहे. त्या दोघांनी 2 लोक तिथे होते असं स्पष्ट झालेलं आहे. कृष्णप्रकाश सर, शेवटचा प्रश्न, IED जेव्हा वापरलं जातं एखाद्या घटनेमध्ये किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये तेव्हा स्वाभाविकपणे त्याचं गांभीर्य खूप वाढतं.
आयईडी हे सर्वसामान्य वापरू शकत नाही. एक्सप्लोसिव्ह ऍक्ट यामध्ये इन्वॉल्व्ह होतात, पण ते आयईडी जे आहे ते जे खाणी वगैरे याच्या कर्मसाठी यूज होतोच, त्यामुळे त्याचा वापर ते खाणी वगैरे रिलेटेड लोक पण करू शकतात, त्यांना त्यांच्या टेक्निकॅलिटीज माहिती असल्यामुळे. आपण त्याची माहिती काढतो आहे की नेमके कुठून त्याने आयडी आणले, पण अगोदर त्याच्यापूर्वी ते आरोपी ताब्यात घेणे क्रमप्राप्त आहे, माहिती काढणे की कोण आहे ते आरोपी, आणि त्यानंतर आपण पुढील कारवाई करतो आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल. कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आत्ता आपल्यासोबत होते. आपल्यासोबत गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी पिंपरी चिंचवडवरून आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कृष्णप्रकाश यांनी सांगितलं की याबद्दल म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी आता NIA करणार आहे, याबद्दल त्यांच्याकडे तरी कुणी संपर्क केलेला नाही आहे, पण NIA सूत्र काय सांगतायत, काय अधिक माहिती याबद्दल? विलास, एकंदरच या प्रकाराकडे बघितलं तर सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या लक्ष ठेवून आहेत. खरं तर कृष्णप्रकाश यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या सर्वांमध्ये जो प्रत्यक्षदर्शी होता त्याला सुद्धा धमकवण्यात आलेला आहे, आणि त्यामुळे व्यक्ती ही होती स्फोट घडवणारी हे आता स्पष्ट होते. ह्या घटनेचा तपास करण्यासाठी आजूबाजूतली जेवढे CCTV आहेत त्याचा फुटेज आता गोळा केलं जाते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ATSच्या सूत्रांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये IED चा वापर झालेला असावा, आणि त्यामुळे आता ATS सुद्धा या स्थळाची पाहणी करणार आहे, चौकशी करणार आहे, या सगळ्या बाबतची माहिती घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये गांभीर्य नक्कीच आहे. त्याची दोन कारणं सांगितली जातात, एक तर पोलिसांना इथे तपास करत असताना गावठी बॉम्ब किंवा जिलेटिन असं काहीही मिळून आलेलं नाही, त्यामुळे हा जो स्फोट घडवण्यात आलेला आहे तो नक्कीच IED चा वापर करून केला गेला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. आणि त्यानुसार जर आपण रांजणगाव इथले दृश्य जर CCTV मधले बघितले तर आपल्या लक्षात येऊ शकते की स्फोट घडवणारी जी व्यक्ती आहे ते हेल्मेट घालून आहेत, ते वायरीशी छेडछाड करतायत, आणि त्यामुळे हे अत्यंत गंभीर आहे. 2 दिवसापूर्वी रांजणगावला असाच प्रकार झाला होता, त्याचे CCTV दृश्य आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत, आणि त्यामुळे तिथला त्यांचा जो प्रयत्न अपेक्षित ठरला त्यानंतर त्यांनी ती करून 30 ते 40 लाख रुपये या ATM मशीन मध्ये होते चाकूंच्या. आणि पण गोविंद, हे जे स्फोट घडवला गेला रांजणगाव मध्ये असेल किंवा इथं असेल, उद्देश काय आहे त्या स्फोटामागचा? मशीन तोडणं, तिथून जाताना पुरावा नष्ट करणं, काय नेमका उद्देश काय? विलास, या आधी जे ATM फोडण्याचा प्रकार झाले होते ते गॅस कटरच्या सहाय्याने हे ATM मशीन फोडल्या गेल्याचं याच भागात प्रकार घडले होते, आणि त्यामध्ये सुद्धा पैसे चोरीला गेले होते. याही प्रकरणामध्ये 25 ते 30 लाख स्फोट घडल्यानंतर जेव्हा ते मशीन मधून बाहेर पडले ते त्या चोरांनी नेले घेऊन पळालेले आहेत, त्यामुळे प्राथमिक तर हेच दिसतंय की चोरीच्या उद्देशाने हा स्फोट घडवला गेला. मात्र एवढं विघातक कृत्य हा या परिसरातला गुन्हेगार करण्याची त्याची मोडच नाहीये पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये, त्यामुळे कुठून तरी बाहेरून आलेले ही सगळे व्यक्ती असावेत, त्यांनी रेकी करून हे सगळं केलेलं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे ATM आहे ते अगदी रिमोट एरियामध्ये आहे, आणि ATM च्या बाहेर कुठलेही आता सुरक्षा रक्षक ठेवले जात नाही, त्यामुळे अनेक संदर्भ आहेत आणि त्या त्या बाजूने की कोणकोण याच्यामध्ये सहभागी आहे याचा पोलीस शोध घेत आहेत, आणि पहिलीच घटना असल्यामुळे अशा प्रकारची स्फोट घडवून लुटण्याची, त्यामुळे पोलिसांसमोर तर मोठं आव्हान आहे, अर्थात इतरही यंत्रणा यावर लक्ष ठेवून आहे. धन्यवाद गोविंद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान पोलीस उपायुक्तांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे जाणून घेऊयात संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. सर, खरं तर पहिलीच घटना आहे आणि NIA सुद्धा आता यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्याचं कळतंय, नेमकी घटना काय आहे? नाही, घटना म्हणजे पुढे ATM चोरी, ATM पैसे काढणं हे नेहमीचाच प्रकार असतो, त्यात पोलीस डिटेक्ट करतात, केस रजिस्टर करतात, पण आज फर्स्ट टाईम रात्री 1 ते 1:30 दरम्यान म्हाळुंगी पोलीस चौकीच्या अंतर्गत एक ATM पूर्ण ब्लास्ट करून ATM तोडण्याचा प्रकार झालेला आहे, आणि त्यामध्ये जे पैसे आहेत ते काढून घेऊन गेले आहे. साधारण किती रक्कम होती आणि किती चोरीला गेलेली आहे? प्राथमिक माहितीनुसार ऑफिशियली किती रक्कम होती ही आम्ही ऑफिशियल स्टेटमेंट आल्यानंतर सांगता येईल, साधारणतः त्यांच्या म्हणण्यानुसार
39,40 लाख रुपये ATM मध्ये होते आणि अंधारामध्ये ब्लास्ट झाल्यानंतर पैसे इतरत पडल्यामुळं त्यांना सगळे काही गोळा करता आले नाहीत, त्यामुळं तिथे 10-12 लाख असण्याची शक्यता आहे जाग्यावरती. आणि बाकीचे जे राहिलेले पैसे आहेत 25-30 लाख ते त्यांनी घेऊन प्रभाव केला. प्राथमिक काय अंदाज आहे, कशाने हा स्फोट घडवला गेला असावा, काय वापरला असावा, काय नाही, त्याचा मी एक्सपर्ट ओपिनियन घेतोय. आमची BDDS काम करते, बाकी ATS ची टीम काम करते, तर नेमकं मटेरियल कोणतं यूज केलं होतं, आणि कारण अशा प्रकरणामध्ये कुठल्याही वेगवेगळे एक्सपोजर्स असतात, त्यामुळे आताच एकदा एक्झॅक्टली सांगणं कठीण आहे, ते निष्पन्न झालेलं सांगतात. आणि याच्यामुळे पुन्हा एकदा एक मुद्दा ऐरणीवर आलेला आहे ATM च्या सुरक्षेचा, त्या संदर्भात आता किती सक्त इन्स्ट्रक्शन दिले जाणार? नाही, आमच्या इन्स्ट्रक्शन खूप क्लिअर आहेत. बँकांना असतील जे आउटसोर्स केलेलं आहे ATM ला, त्यांना त्यांनी स्वतःची सुरक्षा स्वतः करणं अपेक्षित आहे. त्यांना तसे आम्ही नोटिसेस दिले आहेत, जिथे कुठे त्यांची लॅक्झिटी दिसून येईल किंवा त्यांचा निष्काळजीपणा दिसून येईल, तर आम्ही त्यांना पण नक्की त्यामध्ये आरोपी करतो. तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे धागे दोरे सुकावे लागले? नाही, सर्व प्राथमिक लेवलला चालू आहे, आम्ही सगळ्या अँगलने बघत आहोत. अर्थातच, तर ही घटना गंभीर आहे, मात्र या संदर्भात सखोल चौकशी केली जाणार असून आता यामध्ये BDDS असेल किंवा इतर ज्या तपास यंत्रणा आहेत त्या सुद्धा कार्यरत झालेल्या आहेत, त्यामुळे लवकरच या सगळ्या गुन्ह्याचा उलगडा होईल अशी अपेक्षा आहे. शैलेश गोविंदवाकडे, News 18 लोकमत, चाकण. यानंतरची बातमी लसीकरणासंदर्भातली आहे. साताऱ्यात लसीकरणावरून नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय. लसीकरण न झालेल्यांना सुद्धा प्रमाणपत्र मिळालेलं आहे साताऱ्यात, त्यामुळे एकच गोंधळ उडालाय. डोस न घेता सुद्धा हे प्रमाणपत्र कसं मिळालं हा सवाल विचारला जातोय. 2 डोस झाल्यानंतरही मेसेज आलेले आहेत, सॉफ्टवेअरमध्ये चुकीची माहिती अपडेट झाली आणि लस घेतल्यानंतरही मेसेज आल्यानं संभ्रमसुद्धा निर्माण झालाय. तेव्हा सध्या संपूर्ण या लसीकरणाच्या मोहिमेवरून एका बाजूला लस मिळत नाही आहे म्हणून अनेक दिवस लसीकरण बंद ठेवावं लागतं आहे. राज्यातल्या प्रमुख शहरांमधली जी परिस्थिती, तीच ग्रामीण भागातली परिस्थिती आहे. लसीकरणाचा वेग म्हणावा तसा वाढत नाही आहे. एका बाजूला सर्वसामान्यांना याचा त्रास, तर दुसऱ्या बाजूला त्यांना लसीकरण ज्यांचं झालेलं नाही त्यांनासुद्धा लसीकरण झाल्याचं सर्टिफिकेट मिळत आहे. याचा अर्थ नेमका काय हा प्रश्न आहे. आणि प्रत्येकाला जरा समोर सांगितलं की माझे 2 डोस घेऊन झालेले आहेत, तरी पण ते काय प्रकार थांबले नाहीत. आणि नुकताच 18 जुलैला मला एक मेसेज आला की 21 जुलैला तुमचा 2रा डोस ड्यू आहे आणि त्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करून तुम्ही आमचे संपर्क साधा. हे झाल्यानंतर काल मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण संबंधित अधिकारी मला भेटू शकले नाहीत. पण तिथं जी चौकशी केली त्यावरून असं कळलं की यंत्रणेमध्येच काहीतरी दोष आहे, कॉम्प्युटर किंवा त्या संदर्भात यंत्रणा जी राबवली जाते, आणि अशा तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या आहेत. आणि असे प्रकार होऊ नये तसं वाटतं, कारण अजून बऱ्याच लोकांना डोस मिळालेले नाही आहेत, बऱ्याच लोकांना खूप वेळ ते थांबावं लागतं. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले साताऱ्याचे प्रतिनिधी किरण मोहिते आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, का हा प्रकार घडतोय? ज्यांनी डोस दोन्ही घेतलेले आहेत त्यांना पुन्हा डोससाठी फोन येतोय, आणि दुसरं म्हणजे ज्यांचे डोस झालेले नाहीत त्यांचा डोस सर्टिफिकेट मिळते त्यांना? विलास, सातारमधली लसीकरणाचं जर कारभार पाहायला गेलं तर या लसीकरणासंदर्भात अनेक वेळेला प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं जे लसीकरण नोंदणी केली जात होती त्याच्यामध्ये काही त्रुटी समोर येत होत्या. त्यानंतर टोकन देऊन या सर्व गोष्टी ज्या आहेत लसीकरण देण्यात येत होतं. मात्र हा सर्व प्रकार करून देखील लोकांना लसीकरण एका बाजूला मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला एक अजब प्रकार समोर येत आहे साताऱ्यातल्या लसीकरणासंदर्भात, की डोस न घेता देखील लसीकरणाचे जे प्रमाणपत्र आहे ते लोकांना फोनवरून किंवा मेसेजेस असे येत आहेत की लसीकरण तुमचं झालेलं आहे, पूर्ण असे प्रमाणपत्र मिळत आहेत. तर काही लोकांचे 2 डोस पूर्ण होऊन झाल्यानंतर देखील लसीकरणासाठी फोन किंवा मेसेजेस केंद्रातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. अशा प्रकारचे अनेक प्रकार जे आहेत त्यात समोर येत आहेत. हा सर्व जो प्रकार आहे तो प्रशासनाकडून असं सांगण्यात येत आहे की डेटा ऑपरेटर आहे त्याच्याकडून चुकीची माहिती सॉफ्टवेअरवर अपलोड केली जात आहे, किंवा सॉफ्टवेअरमध्ये पहिल्यापासूनच काही त्रुटी आहेत त्याच्यामुळे हे सर्व प्रकार होत असून अशा लोकांना जे आहे ते लसीकरण झाल्यानंतर सुद्धा फोन जात आहेत किंवा मेसेज जात आहेत. तर अशा लोकांना जर का फोन गेले तर त्या लोकांनी त्वरित त्या अधिकाऱ्याला सर्व माहिती द्यावी आणि संदर्भात आपलं लसीकरण झालं असेल तर तसं माहिती द्यावी, किंवा
जर लसीकरण झालं नसेल तर लसीकरण केंद्रावर जाऊन आपलं लसीकरण करून घ्यावं, अशाच प्रकारचं आव्हान प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मात्र हा सर्व जो प्रकार आहे त्याच्यामुळे नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत, विनाकारण त्यांना नाहक त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. आशा करूया की यंत्रणेतला जो दोष असेल, त्रुटी असतील, त्या दूर केल्या जातील आणि सर्वसामान्यांचा हा त्रास दूर होईल. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत वर महाराष्ट्राचा मुद्दा. लॉकडाऊनमुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. गेल्या 1.5-2 वर्षांपासून लावणीचे शो बंद झाले, त्यामुळे राज्यातल्या लाखभर कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. काही नर्तिकांनी आत्महत्या केल्या तर काही कलाकार जगण्यासाठी चक्क धुणी भांडी करत आपला उदरनिर्वाह भागवत आहे. त्यामुळे सरकारने लावणी सादर करायला परवानगी द्यावी किंवा रिक्षावाल्यांप्रमाणे पोटापुरतं मानधन तरी द्यावं अशी मागणी प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या लावणी कलावंतांची व्यथा जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. प्रख्यात लावण्य होती सुरेखा पुणेकर यांनी आज या सगळ्या लावणी कलावंतांना एक प्रातिनिधिक स्वरूपात 200 कलावंतांना किट वाटप केल्या अन्नधान्याचं सगळं ग्रहोपयोगी. पण त्यांची किती पुरत पडणार आहे हा मुद्दा आहे. ताई मला सांगा, तुम्ही एक प्रातिनिधिक स्वरूप तुमच्या ऐपतीप्रमाणे हे कलावंतांना देत आहे आज, पण परिस्थिती काय आज कलावंतांची? आमच्यातल्या सगळ्या लोकांनी दिले, आता मी दिले आणि अजून पण मी देणार आहे. पण आज कलाकारांचे एवढे हाल आहेत तर शासनाने थोडा तरी विचार करायला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे कलाकाराचं घराणं आहे, मग यांनी विचार केला पाहिजे. आज गरीब घरचे कलाकार, झोपडपट्टीतले कलाकार, तुम्हाला सांगते वयस्कर बायका आज कुठं जाणार का आम्हाला? आता एक घरातला माणूस तो बाहेर कला करायला जातो, कार्यक्रमाला जातो, त्याच्या मागे 4 लोक असतात. एक मुलगी बाहेर जाती, तिच्या मागे तिचे 2-3 मुलं, नवरा, कुटुंब असतं, आई वडील असतात. आणि मग असं जर असेल तर एवढ्या लोकांनी कसं उपाशी मारायचं? धुण्या भांड्यावर तरी पोट भरल का? तर मुख्यमंत्र्यांना माझी नम्रतेची विनंती आहे, शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे की आता तुम्ही एकतर हे कार्यक्रम चालू तरी करा, नाहीतर सरळ कलाकारांना मानधन द्या. महिन्यापर्यंत काहीच नाही दिले शासनाने, काही नाही. कलाकारांना किमान 10-5 हजार बघा, मी सांगते त्यांचे सगळे कार्यक्रम भरतात, पण आमच्या कलाकारांना त्यांनी मान्यता अजून दिली नाही. आणि मधी दिली होती तर अख्ख्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मॉब जमा होऊन द्यायचा नाही. आता जर समजा मॉब जमा नाही झाला तर आम्ही काय कुठं कार्यक्रम करायचा? बाई माग किंवा पुरुषा माग 5-5-6 लोक आहेत, आजारी आई वडील, मुलं, प्रत्येक कलाकाराच्या मागे. जसं सर्व किती कलावंत असतील ताई? आता पुण्यामध्ये जवळजवळ 1000-1200 कलावंत आहे. आणि सगळे आमचे प्रोड्युसर जे आहे कार्यक्रमाचे, सगळ्यांनी आतापर्यंत वाटले अन्नधान्य, पण शासनाने विचार केलेला नाही. शासन दरबारी काहीच नाही आमचा विचार केला, तर आता विचार करावा, नाहीतर मानधन द्या, नाहीतर आम्ही तर आम्हाला तरी सांगा, आम्ही मोर्चा आणतो मुंबईपर्यंत. आपण उद्योगांना पाहू शकतो सुरेखा त्यांची, तुम्ही सांगा तुम्ही कुठं काम करता, काय व्यवस्था? नमस्कार, मी अर्चना जावळेकर. मी सुरेखाताईंच्या ग्रुपला पण काम केलेलं आहे आणि आता सध्या शशिकांत कोठावळे या ग्रुपला मी काम करते, माया कोटेगावकर. तर सध्या 2-3 वर्ष होत आली सध्या कलाकारांची इतकी उपासमारी चालू आहे की प्रत्येक कलाकार ज्याला जसं जमल तसं तो काम करीत आहे. कोण भाजी विकत आहे, कोण धुण्या भांड्याची कामे करत आहे, कोण रिक्षा चालवत आहे, म्हणजे प्रत्येकाला जसं जमल तसा तो काम करत आहे. तर आत्ता सध्याच अशी परिस्थिती झाली की तो किती मोठा आर्टिस्ट आहे ह्याला महत्व राहिलेलं नाही की त्याचं पोट कसं जगेल, आता याचा प्रश्न पडलेला आहे. मोठ्यातला मोठा कलाकार सुद्धा आता खचत चाललेला आहे की कसं होतं, एक आपण कलाकार असल्याचं कुठंतरी आपल्याला आता हे होत चाललंय की आपण इतके मोठे कलाकार, इतके आपल्याकडे कला असून ती आज आपली नाहीशी होत चाललेली. तर 2 वर्ष झाली की आम्ही आमची कला लोकांपर्यंत परमिशन द्या कला सादर करायला,
नाहीतर मग मानधन द्या. हो, एक कलाकारांसाठी काहीतरी प्राधान्य करावे की आता हे किट वाटप 2 वर्ष झालं, आपल्याला कुणी ना कुणी मदत करत आहे, पण ते किटवर चालत नाही कारण पैसाही लागतो, घरात गॅस आहे, बाकीचा खर्च पण आहे, इतर खर्च पण आहे त्याच्यावर. पण सरकारला एवढीच विनंती की त्यांनी आमचं कलाकारांचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला परमिशन द्यावी आणि ओपन शोचे पण आम्हाला परवानगी द्यावी. पाठीमागे ही जी गर्दी तुम्ही पाहताय ना, ही कुठं कार्यक्रम ठरलं म्हणून कलाकार मंडळ आलेले नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी किट वाटप सुरेखाताईंनी जे केलेलं आहे त्याच्यासाठी आलेले आहेत. म्हणजे पावसाची तमा न बाळगता हे सगळे कलाकार आज या ठिकाणी फक्त रेशन किट घेण्यासाठी तो काय अवस्था आली कलाकारांची, हीच ती अवस्था झालेली आहे. मी स्वतः कलाकारांसाठी आमरण उपोषण केलं होतं बालगंधर्व मध्ये, ज्यावेळेस सुरुवातीचं लॉकडाऊन लागलेलं होतं, रेशन किट वाटत असताना आज प्रत्येक कलाकार, मी स्वतः आत्ता डंझोचं काम करतोय जिथं 20 आणि 25 रुपये फक्त आता ऑर्डरच्या पाठीमागे मिळतात, असे 20 आणि 25 रुपये दिवसभराच्या ऑर्डरमध्ये मिळून माझं घर प्रपंच चालवतोय. माझ्याबरोबर असे कितीतरी जण कलाकार आहेत की हे कलाकार आज मानधन मागतायत, मानधन सरकार देणार नाही, त्यांच्यापुढं मोर्चे गेले, उपोषणं गेली, आता फक्त माझ्या मते तरी कलाकारांसाठी इच्छामरण त्यांनी द्यावं एवढंच फक्त राहिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. एका बाजूला या कलाकारांची ही व्यथा आहे, आक्रोश आहे, तो ऐकला जात नाही हीही सुव्यथा आहे, पण दुसऱ्या बाजूला डान्सबार सुरू आहे, डान्सबार पोलिसांच्या आशीर्वादानं, याचा विचार होईल अशी आशा करूया. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.